भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील टाटा मेमोरियल सेंट्रल वर्क्स युनियनच्या माध्यमातून खारघर येथील टाटा हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगारांना भरघोस पगारवाढ झाली आहे. कामगारांना वेतनवाढ मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने व्यवस्थापनाबरोबर चर्चा तसेच संघर्ष केला आहे. अखेर आमदारांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून कामगारांच्या पगारात साधारणतः 3600 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कामगारांना पगारासोबत रजांमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा 260 कामगारांना होणार आहे. कुशल कामगारांना 18,990 रुपये, अर्धकुशल कामगारांना 17,282 तर अकुशल कामगारांना 15,653 रुपये दरमहा वेतन मिळणार असून त्याबद्दल युनियनचे पदाधिकारी व कामगारांनी मार्गदर्शक लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी केंद्रीय विभागीय कामगार आयुक्त डॉ एस गुणाहरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या दालनात झालेल्या या कराराप्रसंगी युनियनचे सरचिटणीस प्रभाकर जोशी, खजिनदार जयदास तेलवणे, व्यवस्थापन अधिकारी वी के सिंग यांच्यासह कामगार प्रतिनिधी इम्रान पटेल, संतोष कायकर, शिवाजी जाधव, लक्ष्मण जाधव, दगडू केसारकर, अस्लम शेख, संदीप ठाकरे, सुरेखा जाधव, हिराबाई वाघमारे, अनुसया पगडे, सुमन कातकरी, अलका वाघमारे आदी उपस्थित होते.